महाराष्ट्रातली जनता वाट बघते. मला अनेक ठिकाणाहून रस्त्यातना फोन येत आहेत, किरीटजी कधी येत आहेत, आम्हाला त्यांचं स्वागत करायचं आहे, आम्हाला त्यांचं शुभेच्छा द्यायचं आहे. आमच्या जिल्ह्यामध्ये हा घोटाळा झाला, या विभागामध्ये हा घोटाळा झाला, आणि म्हणून या सगळ्या महाराष्ट्राला भ्रष्टाचार मुक्त करणारा एक क्रांतिकारक रूपाने किरीटजी पुढे आलेत. आपण बघाल, ज्या वेळेला संघर्ष होत होता, एकटा माणूस त्या ठिकाणी या ठिकाणी यंत्रणेविरुद्ध लढत होता, आणि त्यामुळे आता याचा पूर्णपणे कारवा झालेला आहे. एक वादळ या भ्रष्टाचाराच्या विरोधात महाराष्ट्रात उभं राहिलं आहे. आपल्या किरीटजी या यात्रेला मनापासून शुभेच्छा देतो. अशी जी विधानसभेत आपल्या सोबत आहेत, विधान परिषदेचा विरोधी पक्ष नेता म्हणून मी आपल्या आंदोलनाच्या मागे ताकदीनं या ठिकाणी उभा आहे. पुन्हा एकदा आपल्याला मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. आमच्या गोपालजीने या ठिकाणी कविता दिलेली आहे, आणि त्याच्यामुळे हार मानूंगा नाही. किरीट सोमय्या आता हार कधी मानतच नाहीत, आणि त्याच्यामुळे त्यांच्यासाठी ती समर्पक अशी कविता अटलजींची या ठिकाणी आहे. आणि त्यामुळे किरीटजींना तमाम मुंबईकरांच्या वतीनं या ठिकाणी या संघर्ष यात्रेकरता, भ्रष्टाचारा विरोधाच्या यात्रेकरता शुभेच्छा देतो. आणि आई जगदंबेला प्रार्थना करतो, तुझं दर्शन घेऊन या महाराष्ट्राला भ्रष्टाचार मुक्त कर, अशा प्रकारची प्रार्थना करतो. पुन्हा एकदा किरीटजींना शुभेच्छा, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय.